हरिओम, माझे नाव प्रतीक्षा वीरा परब, उपासना केंद्र कुडाळ. मी उपासने इथे आहे ना, 10 ते 12 वर्ष झाली उपासनेला इथे. मला अनुभव जो असा आला, बरेचसे अनुभव आले, त्यातील मी एक असा अनुभव तुम्हाला सांगते आहे की माझा जो एक अनुभव आहे तो माझ्या मुलाबद्दल आहे. माझा मुलगा ज्या वेळेला 10वीला होता त्यावेळेला कोरोनाच्या आदल्या वर्षी बापूंकडे न्यायची म्हणजे खूप इच्छा होती, पण मला ते तिथपर्यंत त्याला नेताना आलं नाही. ज्यावेळेला त्याचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर मला परत असं वाटलं की त्याला घेऊन जावं, कारण त्याचं एक असं म्हणजे निर्णय होता की त्याला कॉलेज करायचं नव्हतं, एक कोर्स करायचा होता हॉटेल मॅनेजमेंट म्हणून. पण मला ते नको होतं, पण तो ऐकत नव्हता. पर मला वाटलं की त्यांना दादांपर्यंत घेऊन जायचं आणि बापूंना सारखं सांगायचं की त्याची मनाची तयारी होऊ दे की तिथपर्यंत यायचं. तर असं एक दिवस त्याला वाटलं की आईसोबत जावं म्हणून तो माझ्यासोबत आला. आम्ही दादांकडे घेऊन गेलो त्याला. माझे नंदीचे मिस्टर होते ते घेऊन गेले. दादांनी त्यांना सगळं काही विचारलं आणि नंतर दादा बोलले की बाळा, तू आईचं एक आई काहीतरी तुझ्या चांगल्यासाठी सांगते आणि तू जे 11वी 12वी करून नंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कर. तर त्याने मान्य केलं ते. आणि नंतर असे दिवस आले पुढचे की 11वीमध्ये असतानाच कोरोनाचा काळ आला आणि ते 2 वर्ष त्याच्यामध्ये गेली. आणि त्यालाही असं वाटलं की जर मी तो कोर्स केला असता तर ही माझी 2 वर्ष फुकट जाणार होती. म्हणजे हे सर्व बापूंनीच घडवून आणलं की त्याला जे वाटत होतं की आपण कोर्स करावा म्हणजे 11वी 12वी करू नये, पण माझी इच्छा होती आणि बापूंकडे सारखं सांगायची की त्याला हे असं करायला म्हणजे मला तर नको आहे, पण ह्या 2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये त्यालाही अनुभव आला की आई सांगत होती ते खरं होतं करायला, म्हणजे ते माझं ऐकलं त्याने. आणि त्यातूनच असं एक पुढे अनुभव होत गेलेत की त्यालाच सगळं असं वाटत गेलं की त्याचं 1 वर्ष झालं आणि पुढचं वर्ष त्याला बाहेर ट्रेनिंगला जायचं होतं. आणि ट्रेनिंगचे त्या कॉलेजमधून बरेचसे असे हॉटेल्स दिलेली होती कुठे कुठे ट्रेनिंगला जायचं असतं. तर त्याची इच्छा होती की त्याला मलेशियाला जायचं होतं. त्याच्या कॉलेजमधून काही मुलं नव्हती, पण 2 मुलं अशी तयार झालेली, हा जातो म्हणून 2 मुलं तयार झालेली. पण असं होतं की तिथला खर्च खूप होता, पण त्याची खूप इच्छा होती की आपण बाहेर जायचं, इंडियाच्या बाहेर कुठे ते ट्रेनिंगला जायचं. आणि असं म्हणजे तिथला खर्च आम्हाला परवडत नव्हता. मला पण वाटत होतं की बाहेर गेल्यानंतर काहीतरी मुलं शिकून येतील, माझी पण इच्छा होती, पण खर्चाच्या बाबतीत आम्हाला काहीच हे होत नव्हतं, कारण खर्च हा खूप होता. आणि मजले एजंट होते ते 1.5-2 लाखापर्यंत खर्च होता. पण फक्त बापूंना मी सांगायची त्याची पण इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे. आणि तो नाही म्हटल्यानंतर जरा थोडा नर्वस झाला. नंतर मग असं एक दिवस आलं की त्याला एक त्याच कॉलेजच्या शिक्षकाने त्याला एका मुलाचा नंबर दिला की जो मुलगा ह्याच्या आधी मलेशियाला जाऊन आलेला, त्याला बरीच वर्ष झालेली. आणि नंतर मग त्याच्या प्रूफ त्याच्या ह्याने आम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करून त्याने सांगितलं तसं कॉन्टॅक्ट करून तिथली फी जी तिथे 1.5 लाख रुपये सांगितलेली ते 1 लाखामध्ये सगळं झालं. तो जाऊन आला आणि जाते वेळेला आम्ही वैयक्तिक तिकीट काढली होती आणि ती जी जो 2 मुलं होती ती दुसऱ्या कंपनी अंतर्गत जात होती. आणि हा एकटा जाणार अशी मनाकडे खूप एक भीती होती की 2 ते 3 दिवस तो आधी जाणार होता. ती तिकीट आधीची होती विमानाची आणि ह्या 2 मुलांची नंतरची होती. आणि असं वाटत होतं की हा एकटा कसा जाणार, खूप अशी मनाकडे भीती वाटत होती की मलेशियाला जाणं म्हणजे आपल्या तिकडे कोणच नाही आहे, तिकडची लँग्वेज वगैरे आपल्या म्हणजे त्या मला होईल की नाही एवढं म्हणून आम्हाला एक भीती होती. ती खूपच असं वाटायचं की बापू कसं होणार, एकटा कसा जाणार. आणि असा एक दिवस असं आलं की अचानक तिकीट त्याची जी होती विमानाची ती टायमिंग चेंज झालेलं, त्याच्यामध्ये एक ऑप्शन आलं की तुम्ही डेट चेंज करू शकता. असा एक असा आला की पटकन आम्ही लगेच त्याची डेट चेंज केली आणि ती तो त्या मुलांबरोबर जाऊ शकला.
हा एक त्यातला अनुभव होता. आणि येते वेळेला पण तेच झालं, ज्या वेळेला तो 6 महिन्यांनी रिटर्न येत होता त्यावेळेलासुद्धा तेच झालं की ह्याने अगोदर तिकीट काढले आणि आम्हाला वैयक्तिक काढायची होती आणि ते कंपनी अंतर त्यांच्या मुलांची, त्या मुलं 2 मुलांची होती. तिथलं सगळं व्यवस्थित वगैरे झाल्यानंतर 6 महिन्यांनी परत रिटर्न येते आणि ह्याने 2 महिने अगोदर तिकीट काढलेली. आणि त्याचं पण तसंच की तिथले सुपरवायझर होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला लवकर जाता येणार नाही, तुम्हाला 8 तारखेलाच गेलं पाहिजे. ह्याची तिकीट होती 6 तारीखची. आणि त्याच्यामध्ये असा एक मोठा प्रॉब्लेम झाला की ज्या वेळेला येतानाचं जे 6 तारीखची तिकीट आणि ह्यांची या मुलांची 8, ते सुपरवायझर यांनी सांगितलं की तुम्हाला 8 तारीखलाच निघावं लागेल, 6 तारीखला आम्ही तुम्हाला सगळं देणार नाही, निघता येणार नाही असं सांगितल्यामुळे हा एवढा मोठा टेन्शनमध्ये आला की आता होणार कसं. आणि आम्ही जिथून तिकीट ज काढले तिथे पण आम्ही हे केलं की बाबा होत असेल तर सांगा काय, तर तिथून काहीच होत नव्हतं कारण ते म्हणाले आमच्याकडून काही होऊ शकत नाही म्हणून, किंवा तिथलं एखादी तारीख किंवा टायमिंग पण चेंज झाला नव्हता. आणि थोड्या दिवसांनी एक असा मॅसेज आलेला की तुम्ही फक्त त्या दिवसामध्ये दुसरी फ्लाईट चेंज फक्त करून घेऊ शकता. आम्हाला तसं नको, आम्हाला 8 तारीखचं होतं. आणि असे बरेच दिवस मध्ये गेले आणि एक असामध्ये एवढा 1-2 तासासाठी जे मॅसेज आलेला, बापूंना मी सारखं सांगायचं बापू तुम्ही काहीतरी करा ह्याच्यासाठी, त्याला निदान 8 तारीखला यायला भेटलं पाहिजे सगळ्या मुलांसोबत आणि त्याचे सगळी डॉक्युमेंट वगैरे सगळं ते पूर्ण करून यायला पाहिजे कारण 6 तारीखला ते काहीच करून देणार नव्हते. आणि नंतर मग असा एक 1-2 तासाचा एक असा अनुभव की त्या तेवढ्या वेळामध्ये असं आलेलं की तुम्ही तारीख चेंज करू शकता. आणि हे आम्ही एका आमचा जो रिलेटिव्ह आहे त्याला सांगून ठेवलेलं, तो रोज बघत बसायचा. आणि त्याच्यामध्ये त्याला एक असा ऑप्शन दिसला की तुम्ही आज ह्या एवढ्या वेळेमध्ये तुम्ही फक्त तारीख चेंज करू शकता. आणि त्या आमच्या माणसाने लगेच तारीख चेंज केली आणि त्याला कोणालाच न कळव मला फक्त एक फोन करून सांगितलं की मी तारीख त्याची चेंज केली आहे. एवढा आनंद झाला की बापूंचे खूप असे मनापासून आभार मानले मी की बापू फक्त हे तुम्हीच करू शकता कारण करता करिता तोच आहे. मला खूप टेन्शन आलेलं, म्हणजे त्या मुलाला पण माझ्या टेन्शन आलेलं आहे, मला पण टेन्शन आलेलं की कामे कारण येते वेळेला कसं काय ह्याचं ते पण त्याला माहिती नव्हतं. हा एकत्र येतो ते मी एक त्यांची कंपनीची गाडी त्यांना घेऊन येणार होती, ह्याचा असा एक मोठा ह्याच्यामध्ये हे होतं. तो एक मोठा अनुभव आम्हाला म्हणजे भरपूर बापूंनी असे जे दिलं आम्हाला. मुलगा पण खुश झाला की आईला मला प्रत्येक सांगतात आई बापू तुझ्यासोबत खरोखरच आहेत कारण एवढं सगळं त्यांनी घडवून आणलं त्यावेळेला. हरिओम श्रीराम अंबरनाथ.